एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यापेक्षा चिघळवण्याचा सरकारचं कट आहे कर्मचाऱ्यांना रुजुवा म्हणायचं आणि हातात नोटीसा द्यायच्या तसेच जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढायचं आणि नव्या भरतीतून टक्केवारी वसूल करण्याचा प्लॅन या सरकारचा सा दिसतोय अशी प्रतिक्रिया आमदार गोपीचंद पडळकर यांनी एस टी संप या विषयावर दिली एसटी संप हा मिटवण्यापेक्षा तो चिघळला पाहिजे त्या संपामध्ये वाढ झाली पाहिजे अशा पद्धतीचा सुनियोजित कट सरकार पद्धतशीरपणे महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांना कामावरती रुजू व्हा असं एका बाजूला आवाहन करायचं आणि तो कर्मचारी जेव्हा कामावरती रुजू होतोय तेव्हा त्याच्या हातामध्ये चार्जशीट द्यायचं पन्नास लाख रुपयाचं नुकसान झालंय एक कोटीचं नुकसान झालंय दोन कोटीचं नुकसान झालंय अशा पद्धतीच्या नोटिसा त्यांना द्यायच्या म्हणजे एका बाजूला कर्मचाऱ्यांना कामावरती हजर राहायचं आवाहन करायचं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या हातामध्ये नोटिसा द्यायच्या आता एस टी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये समितीनं अहवाल सरकारकडे दिला परंतु सरकार परत आठवड्याची मुदत मागत म्हणजे सरकारला हा संप कसा चिघळवतोय आणि आपल्याला त्यामध्ये कशी भरती नवीन काढता येईल या कर्मचाऱ्याला काढून टाकायचं आणि नवीन कर्मचाऱ्यांची भरती करायची म्हणजे त्यामध्ये आपल्याला टक्केवारी घेता येईल मोठा घोटाळा करता येईल दुसऱ्या खात्यामध्ये जसा नोकर भरतीचा घोटाळा झाला तशा पद्धतीनं एसटीच्या भरतीमध्ये मोठा घोटाळा करायचा प्लान सरकारचा यामधून है।